नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर यशच्या एका नवीन व्हिडिओला. आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, पण आजचा जो व्हिडिओ आहे कोणत्या व्हिडिओ किंवा स्टेटस एडिटिंग वरती नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या युट्यूब व्हिडिओसाठी मोबाईलमध्ये चांगला ऑडिओ कसा रेकॉर्ड करू शकता, तुम्ही विथ माईक चांगला ऑडिओ कसा रेकॉर्ड करू शकता आणि विदाऊट माईक चांगला ऑडिओ कसा रेकॉर्ड करू शकता. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला काही समजणार नाही आणि तुम्हाला जो तुमचा ऑडिओ आहे एकदम प्रो लेवलने एडिट करता येणार नाही. आता तुम्ही म्हणताल मी एडिटिंग शिकवत आहे तर खूप हाय क्वालिटीची असेल, पीसीमध्ये एडिटिंग वगैरे काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगणार एक सिंपल मेथड, फक्त एका टॅपमध्ये तुमचा जो ऑडिओ आहे एकदम प्रो लेवलने जाणार आहे. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, इथे एक मेन गोष्ट असते, तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. जो तुमचा आता समजा तुम्ही एका युट्यूबवर व्हिडिओ बघून राहिले कोणत्या तरी आणि जर त्याचा कंटेंट खूप चांगला असेल पण त्याचा ऑडिओ चांगला नसेल, त्याच्या ऑडिओमध्ये खूप बॅकग्राऊंड नॉईज आहे, त्याचा तो काय बोलून राहिला तुम्हाला जर समजत नसेल तर डेफिनेटली तुम्ही जो आहे तो व्हिडिओ सोडून दुसऱ्या व्हिडिओवर जाणार आणि भरपूर लोक त्या व्हिडिओला डिसलाईक पण करणार, त्याने तुमचं चॅनल ग्रो होण्याची शक्यता खूप कमी आहे, बिलकुल नसल्यासारखीच राहते. त्यासाठी मित्रांनो, तुमचं ऑडिओ खूप इम्पॉर्टंट असते. आता ऑडिओ इम्पॉर्टंट चांगलं ठेवायचे दोन मेथड आहे. एक आहे एक तुम्ही माईक घ्या, किंवा एक दुसरे मी मेथड तुम्हाला पुढे सांगणार आहे. जर तुम्हाला माईक घ्यायचा असेल तर मी तुम्हाला स्टार्टिंगला बोया बाय M1 हा माईक सजेस्ट करणार, जो मी आता यूज करून राहिलो आहे. पण मित्रांनो, एवढं सोपं नाही आहे की डायरेक्ट व्हिडिओ घेतला आणि तुम्ही जो आहे ऑडिओ रेकॉर्ड करायला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली तर तुम्हाला ऑडिओला पण रेकॉर्ड थोडा एडिट करावा लागेल. एडिट म्हणजे एकदम हाय लेवलची एडिटिंग नाही, पीसीमध्ये कोणती एडिटिंग नाही, मोबाईलमध्ये एका टॅपमध्येच तुम्हाला जी आहे ती एडिट करून मिळणार आहे तुमचा जो ऑडिओ. ते कसं करायचं ते पण मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर माईक जो आहे तो तुमचा पहिला आहे. मित्रांनो, जर तुम्ही म्हटले की SP क्रिएशन यांच्याकडे माईक आहे, सगळ्या कॅमेरा आहे, तर आपणही घेऊया. पण आपण घेऊ शकलो नाही तर आपले व्हिडिओ चालणार तसं नाही आहे मित्रांनो. त्यांच्याकडे कॅमेरा आहे पण ते अगोदर आपले जे व्हिडिओ होते ते मोबाईलने शूट करायचे, व्हिडिओ मोबाईलनेच रेकॉर्ड करायचे आणि स्टार्टिंगला त्यांनी जो आहे हेडफोनमध्ये जो माईक भेटत असते तो यूज केला, त्यानंतर त्यांनी मोबाईल चेंज केला, मग त्यांनी माईक घेतला, मग आत्ता त्यांनी कॅमेरा घेतला. तर मेन गोष्ट ही नाही की तुम्हाला डायरेक्ट कॅमेरा घ्यावा लागेल. मी जो आता हा व्हिडिओ जो आहे तो माझ्या ओप्पोच्या A53 हा फोनने जो आहे तो रेकॉर्ड करून राहिलेलो आहे आणि याची पण क्वालिटी चांगली आहे. जर तुम्हाला माहिती करायचं असेल की इनडोर व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे आणि आउटडोर शूट करण्यासाठी तुम्हाला कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे आहे, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ केला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ते झालं की मित्रांनो, जर तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करत असाल चांगला तर तुम्हाला एक गोष्ट आहे की त्याला एडिट करावं लागेल. आता एडिट कसं करायचं त्यासाठी तुम्हाला एक ॲप यूज करावं लागेल बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्हर, ते पण मी पुढे कसा करायचा ते सांगणार आहे. ते झालं की मित्रांनो, जर तुम्ही माईक नसेल घेऊ शकत सध्या तर मी बघा, मी स्टार्टिंगचे माझे 1, 2, 3, 4 असे पहिले 1, 2, 4 व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी कोणताही माईक यूज केले नाही. आता 2, 4 व्हिडिओपासूनच मी जे आहे माझे माईक म्हणजे व्हिडिओ जे आहे ते रेकॉर्ड करून राहिलेलो आहे. ते झालं की तुम्ही माझे स्टार्टिंगचे व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला माईक दिसणार नाही तरी जो आवाज आहे एकदम प्रोफेशनल लेवलचा दिसणार आहे. ते कसं केलं मी ते मी सांगतो तुम्हाला. आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एक मोबाईल घ्यायचा आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायला आणि एक मोबाईल घ्यायचा आहे ऑडिओ रेकॉर्ड करायला. मित्रांनो, जर तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला मी काय म्हणणार आहे तर तुम्ही तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण समोर जी आहे ती मी सांगणार आहे की त्याला एडिट कसं करायचं. ते झालं की मित्रांनो, एका मोबाईलने तुम्हाला ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे, एका मोबाईलने तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. जो ऑडिओचा मोबाईल असेल ते तुम्हाला वरती खिशामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये डिफॉल्ट जो सिस्टीम ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डर नावाचा ॲप भेटतो किंवा ऑडिओ रेकॉर्डर जो असेल तो किंवा नसेल तो तुम्ही प्लेस्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता, तो तुम्हाला यूज करायचा आहे. ते झालं की मित्रांनो, तुम्हाला सेम टाईमला आपला व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे आणि सेम टाईमला आपला ऑडिओ स्टार्ट करायचा आहे. ते झालं की व्हिडिओ पण स्टॉप करायचा आहे रेकॉर्ड झाल्यानंतर आणि ऑडिओ पण तुमचा स्टॉप करून द्यायचा आहे. ते झालं की मित्रांनो, आपण जो आहे आता व्हिडिओचा जो बॅकग्राऊंड नॉईस असते तो रिमूव्ह करणार आहे. आता तो कसा रिमूव्ह करणार आहे चला बघूया आपल्या मोबाईल स्क्रीनजवळ. तर मित्रांनो, इथे आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलो आहे. मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लेस्टोअरवरती जायचं आणि बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्हर नावाचा जो ॲप आहे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्हाला ॲपचा लोगो जो आहे तो दाखवून देतो. ते झालं की तुम्हाला हा ॲपचा जो लिंक आहे तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल, तुम्ही तिथून जरी डाउनलोड केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ते झालं की तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा या प्रकारे इंटरफेस येणार आहे. ते झालं की मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला आत्ता ऑडिओ कोणता रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्ही या 2 नंबरच्या ऑप्शनवरती जा आणि इथून ऑडिओ रेकॉर्ड करणे सुरू करून द्या.
पण जर तुम्ही ऑलरेडी कोणतं ऑडिओ रेकॉर्ड केला आहे त्याला तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्ह करायचा असेल तर मी सांगतो, तुम्ही इम्पोर्ट फाईलवरती जा. आता तुमचा जो ऑडिओ आहे की व्हिडिओमधला तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्ह करायचा आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. मी इथे आता ऑडिओचा ऑप्शनला सिलेक्ट करतो. हे झालं की फाईल्समध्ये जायचं आहे तुम्हाला, वरती जेव्हा फाईल्सचं ऑप्शन भेटते आणि जो मी आता एक ऑडिओ आहे तो इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे ज्याला मी ट्रायल नाव दिलं आहे, इथे जो आहे आपला ऑडिओ सिलेक्ट होऊन राहिलेला आहे आणि डिनॉइजिंग होत आहे. पण मित्रांनो एक आहे, जर तुम्हाला या ॲपमधून जर आहे ऑडिओचा नॉईज रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला आहे काही पैसे पेड करावे लागेल, पण जर तुम्हाला फ्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला इथे ॲड बघावी लागेल. झालं की तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे. आता जर तुम्ही प्ले ओरिजिनल वर दाबलं तर तुमचा ओरिजिनल जो व्हॉइस आहे तो तुम्हाला ऐकायला भेटेल, आणि जर तुम्ही प्ले नॉईजलेस वर दाबलं तर तुम्हाला आहे जो तुमचा नॉईजलेस जो आवाज आहे बॅकग्राऊंड नॉईज रिमूव्ह केलेला आवाज ऐकायला भेटेल. ते झालं की मित्रांनो तुम्हाला इथे जर तुमचा ऑडिओ सेव्ह करायचा असेल तर तुम्ही सेव्ह ॲज वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा जो ऑडिओ आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचा आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे MP3 सिलेक्ट करतो. ते इथे थोडीशी लोडिंग होत आहे. जोपर्यंत हा लोडिंग होत आहे तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आता ते झालं की इथे माझा जे आहे मी अगोदरच ॲड बघितलेली होती म्हणून माझा तो इथे ऑडिओ डायरेक्ट सेव्ह झालेला आहे. पण मित्रांनो इथे जर एका ॲडचे तुम्हाला 5 मिनिटं भेटणार तर तुम्ही 5 मिनिटापर्यंतचा जो तुमचा ऑडिओ आहे त्याला डिनॉइज करू शकणार. पण जर तुमचे 5 मिनिटं संपले तर तुम्हाला परत एक ॲड बघावी लागेल. जर तुम्हाला ॲड नसेल बघायची तर तुम्ही जो आहे यांचा प्रीमियम व्हर्जनसुद्धा बाय करू शकतात. हे झालं की मित्रांनो तुम्हाला ओके वरती सिलेक्ट करायचं आहे. आणि आता बघा मी तुम्हाला जो ऑडिओ ऐकवणार आहे तो ओरिजिनल पण ऐकवणार आहे आणि नॉईजलेस पण ऐकवणार आहे. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल ठरला असेल. व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला सर्वात अगोदर. ते झालं की भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.